माझ्या मोबाईल मध्ये तुझा मोठा फोटो दिसला. दादा बोलून दादा दिल्लीचे आंदोलन करताना आता इथं आधारभूत किंमत ते पण एक रकमी दिली नाही आम्हाला, ते तुकडे करायला लागले. मक्याचे 1850 ते मिळवायला पाहिजे. मग त्याच्यासाठी या आंदोलनाचा वापर करावा का नाही करावा? देशभर शेतकरी आंदोलनाची धग तापतेच आहे आणि या आंदोलनाला प्रतिक्रिया म्हणून जे काही सरकारचे उद्योग चालल्यात ते लोकांना आश्चर्यचकित करणारे आहेत. खरं म्हणजे मोदी सरकारकडनं अशा अपेक्षा नव्हत्या की आपण सगळ्यांनी बघितलं असेल की अशा पद्धतीचा पाकिस्तान हिंदुस्थानच्या बॉर्डरवर पण असे खिळे ठोकलेले नाहीत किंवा इकडे चीनच्या आणि हिंदुस्थानच्या बॉर्डरवर पण अशा पद्धतीच्या तारा लावलेल्या नाहीत. असं जसं काही कुठला तरी परकीय देश आक्रमण करायला आलेला आहे दिल्लीवर आणि त्याचा बंदोबस्त हे करायला लागलेत. हे जे काही वातावरण त्यांनी तयार केलं की आंदोलन करत्या लोकांचा काहीतरी आततायीपणा आहे आणि म्हणून सरकार एवढे गंभीरपणे त्याची दखल घेते. खरं म्हणजे आंदोलनाची दखल अशी न घेता यांनी दखल घ्यायला पाहिजे होती, त्यांच्याशी चर्चा करून प्रश्न सोडवायला पाहिजे होते. सबंध देशभरच्या शेतकऱ्यांची जी मागणी आहे की शेतीमालाच्या आधारभूत किमती या ठरवून दिल्या पाहिजेत आणि त्याला कायदेशीर आधार दिला पाहिजे ही त्यांची मागणी आहे आणि आमची मागणी आहे. त्याच्यामुळं त्यांचे जे काही 3 कायदे आहेत त्याच्यात आम्ही दुरुस्त्या सुचवलेल्या आहेत. परंतु आधारभूत किमतीचा मुद्दा हा सबंध देशभरच्या शेतकऱ्यांचा एक कॉमन आहे आणि सर्व शेतकऱ्यांना कायद्याने आधारभूत किंमत मिळाली पाहिजे. आज महाराष्ट्र शासन तिथं आंदोलनकर्त्यांना पाठिंबा द्यायला जात आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना उसाचा जो FRP द्यायला पाहिजे तो एक रकमी 14 दिवसात मिळत नाही ही गंभीर बाब आहे. याच्यावरती कारखान्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांना मंत्रिमंडळामध्ये घेऊन त्यांचे चोचले पुरवले जात आहेत. आणि तिकडं हा जो काही पंजाब हरियाणाचा प्रश्न आहे तर तिथलं पीकच आहे ते गव्हाचं आहे आणि तांदळाचं आहे. महाराष्ट्रातलं आज पीक आमच्या या भागातलं उसाचं पीक आहे, या उसाचा FRP दिला पाहिजे ही त्या आंदोलनातली मागणी आहे. त्याचप्रमाणे कापसाची किंमत मिळत नाही आहे. मका 1850 आधारभूत किंमत आहे, 1200-1300 रुपयांनी खरेदी होते. तिथं मार्केट कमिट्यामध्ये याची खरेदी होत नाही, आधारभूत किंमत मिळत नाही, दुधाचे भाव दिले जात नाही आहेत आणि हे सर्व दूध संघ सर्व बाजार समित्या या राज्यकर्त्यांच्याच ताब्यात आहेत. तिथं शेतकरी लुटायचा उद्योग चाललेला आहे आणि तिकडं मात्र दिल्लीच्या आंदोलनाला पाठिंबा देऊन आम्ही तुमच्याच बाजूच्या आहोत असं जे दाखवायचं चाललंय. काल तर मुख्यमंत्र्यांचे सामनाचे प्रतिनिधी असलेले संपादक असलेले खासदार संजय राऊत तिथं टिकेटच्या गळ्यात पडून आलेले आहेत. तेव्हा तिथं पाठिंबा देत असताना राऊत साहेब जरा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची अशा काय दुर्दशा आहे ते बघा. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत, 2 लाखापर्यंतची कर्जमाफी जाहीर केली. कर्जमाफी मिळाली का सगळ्यांना? तिकडं बघायला वेळ नाही. ज्यांची मिळाली नाही त्यांना द्यायला वेळ नाही आहे. 2 लाखाच्या वरच्यांचा निर्णय घेतो म्हटले आता अजून घेत नाही आहे. ज्याने काही करून उपद्रव करून काही मालमत्ता विकून कर्ज फेडलेले आहेत, रेग्युलर कर्जदार आहेत, नियमित कर्जदार जे थकबाकीदार नाहीत अशा लोकांना तुम्ही 50,000 रुपये एकरी देणार होता त्याच्याबद्दल काही चर्चा नाही. आणि असं असताना इथले शेतकरी देशोधडीला लागले, इथं शेतकरी आत्महत्यामध्ये महाराष्ट्राचा पहिला नंबर लागलेला आहे. आजही इथं बैलगाडी शर्यतीवरची बंदी उठत नाही आहे, इथं गोवंश हत्याबंदीचा कायदा रद्द होत नाही, वन्य प्राणी रोज कुठं ना कुठं तरी शेतकऱ्याचा फडशा पाडतायत, त्यांची जनावरं मारतायत, त्या वन्य प्राणी संरक्षण कायदा रद्द होत नाही आणि हे चालले तिकडं दिल्लीच्या शेतकऱ्यांना पाठिंबा द्यायला. तेव्हा या दिल्लीच्या शेतकऱ्यांनी हा जो काही संबंध समग्र शेतकऱ्यांची जी आता ही समिती आघाडी झालेली आहे त्या आघाडीने येत्या शनिवारी 6 तारखेला 6 फेब्रुवारी 2021 या तारखेला दुपारी 12 ते 3 या वेळेमध्ये रस्ता रोको जाहीर केलेला आहे. संबंध देशभरामध्ये रस्ता रोको होणार आहे. तेव्हा शेतकरी तितका एक पंजाबचा आणि महाराष्ट्राचा शेतकरी वेगळा नाही. त्यांच्या आमच्या मागण्यामध्ये फरक आहे. तिथली पिकं वेगळी, तिथली पक्क वेगळी, तिथली परिस्थिती वेगळी, इथली परिस्थिती वेगळी आहे.
तरी पण सगळे शेतकरी आज अडचणीमध्ये आहेत. नरेंद्र मोदी किसान विरोधी ही भूमिका जवळजवळ सर्व देशातल्या शेतकऱ्यांची आता होत चाललेली आहे. आणि म्हणून आम्ही शनिवारी 6 तारखेला जो 12 ते 3 हा रस्ता रोकोचा कार्यक्रम होणार आहे, वाहतुकीचा बंद करणार आहोत. तर हे शांततेच्या मार्गाने आम्ही महाराष्ट्रातील सर्व शेतकरी आपल्या आपल्या जवळच्या रस्त्यावर मोठ्या संख्येने येऊन 12 ते 3 ही वाहतूक बंद करणार आहे. मी स्वतः वाघवाडी हा जो NH4 आहे आमच्या शेजारनं जातो वाळवा शिराळ्याच्या मधून, तर त्या वाघवाडी फाट्यावरती आम्ही स्वतः तिथं मोठ्या संख्येने शेतकरी दुपारचा सहभोजनाचा कार्यक्रम रस्त्यावर राखणार आहोत. आणि 12 ते 3 आम्ही सगळा रस्ता बंद करणार आहोत.